चांदवड येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल भालेराव तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या ज्योती विलास पवार यांची अविरोध निवड झाली. डॉ नितीन गांगुर्डे यांनी सभापती पदाचा व अमोल भालेराव यांनी उपसभापती पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या दोन्ही पदाच्या निवडीसाठी शनिवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल आहेर, भाजपाचे डॉ नितीन गांगुर्डे व ज्योती आहेर यांनी तर उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या ज्योती भवर, भाजपाचे डॉ नितीन गांगुर्डे व ज्योती आहेर यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र निर्धारित वेळेत डॉ नितीन गांगुर्डे, ज्योती आहेर यांनी माघार घेतल्याने सभापती पदासाठी अमोल भालेराव तर उपसभापती पदासाठी ज्योती भवर यांची अविरोध निवड झाल्याने प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारी यांनी घोषित केले. यावेळी नवनिर्वाचित सभापती अमोल भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले. सभापती आणि उपसभापतीची निवडणूक खऱ्या अर्थाने मी या सभागृहाची खूप खूप ऋणी आहे आणि आभार मानतो, कारण मी 2 वर्षापूर्वी देखील या पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी फॉर्म भरल्यानंतर त्यांनी देखील त्या टायमाला मला बिनविरोध या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आणि आज देखील मी सभापती पदासाठी फॉर्म भरल्यानंतर मला आज देखील या ठिकाणी बिनविरोध काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी पूर्ण माझ्या सभागृहाचे मी आभार मानतो. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळून घोषणाबाजी देत मिरवणूक काढण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती उपसभापतींचा प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारी यांनी सत्कार केला. या सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल भालेराव, शिवाजी सोनवणे, निर्मला आहेर, नितीन आहेर, डॉ नितीन गांगुर्डे, पुष्पा धाकराव आदी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड.